डोळा जरा मला त्रास देत ग आश्रमामध्ये एकटेच ना मी कोण ते माझ्याकडे लक्ष देणार बघ हा ठीक आहे आता चल असतो ना आम्ही लक्ष हा अय्या अय्या ए काय बघून चालवता येत नसते का तुला सायकल गाडी अंगावर घालतो तो अत्ते तो लांबूनच गेला हो हे मला असं वाटलं तुलच्या अगदी जवळ नाही गेलं मला हे बघ तुला खूप त्रास होत असतो काय आपण डोळे चेक करायचे असतात काय ते कुठं जायचं कधी जायचं आलिंदा खर्चा नको ते खूप त्रासात असत चल तू मी आहे की तू काय करतोस इकडे ते मला तुझं मदत नको असतंय डोळ्यांचा त्रास होतो ना तुमसनी डोळ्यांसाठी उपाय आहे लई स्मार्ट तो म्हणजे लेन्स कार्ड काय बडबडतो रे तू खरं सांगतोय तुमच्या डोळ्यांचा त्रास एका झटक्यात निघून जाईल चला चला अत्ते हा अर्जुन इथलाच असतो याला माहिती असतं सगळं तुझे डोळे चेक करायचे असतात ना हे मुलगा ठीक आहे फक्त सोबत येईल तो आणि बाकी तिकडे काय चेकअप असतं पैशांचं वगैरे ते सगळं आपण बघून घेणार याचा काय संबंध हो दला हो तुम्हाला त्रास होतोय म्हणून म्हटलं बाकी काय नाही लांब राह तू चला चला हे वधी सुन कशी आलेली नसते नेलाच लागणार कशी नाही येणार बलग भरली ते आत यायचं काय हो तुम्हाला आत यायला परवानगी कसली लागते या ना पण कुतकोळी काय येणं केलं ते रेवती तुमच्याकडे कामाला येणार पण माझ एक अट असत ते तुम्ही घरून ना आमच्या रेवतीला घेऊन यायच आणि तसच परत घरला सोडायच आता म्हणजे तुम्ही दोघ नवरा बायको होणार असत ते रेवती तुमच्या बरोबर काम करू दे माझ फुल परमिशन सॉरी अगदी तुमच्या सगळ्या अटी मान्य तुम्ही बसा मी तुमच्यासाठी जरा सरबत घेऊन येतो अय्या मी पण येते तुमच्या बरोबर सगळं बघून घेते ना जरा बर तू सतरा इकडे बघ की बोलायचं नाही होय नाही मला तुझ्याकडे बघायचं नसतं आणि बोलायचं पण नसतं काही सॉरी म्हंटलो की मी बघ क्षमिसी क्षमिसी आयुष्यभर असं तोंड फुकून बसणारेस वय हो शक्य आहे वय या अर्जुनवर असा राग धरून आण इतका कॉन्फिडन्स असतो स्वतःवर इकडे दाखवतो केवढा कॉन्फिडन्स आहे ते अगे ते नंतर बघ की इकडे अर्जुन मी तुला म्हणालेले असते ना हे बघ
असतं का तुला? ते फाईल घ्यायला आलेले असत. तरी आदरे न बरते ने इथं आलं ते बरं वाटलं बघा मला. आता काय मी दोघं मिळून काम करा आणि एक तुम्ही जरा तिच्याजवळ जरा जास्त राहायचं बघा. इकडे लक्ष द्या बरते ने. ते भद्रा काय रेवतीला ऑफिसला सोडायला आलती काय? तुला कसं काय कळलं? दुसरं कशाला येईल एक अंदाज लावला. भद्राकांनी रेवतीला माझ्या बरोबर काम करण्याची परवानगी दिलेली असते. काय विशेष मिटला की आता कोणाची वाट बघायला लागत नाही. हे रेवती काय दे. हे भावा रेला सांग की रुसून बसल्या इथं. काय झालं रुसायला? तिला काय वाटतंय माहितीये? तिचं तुझ्या संगत खरंच लगीन होणार आहे. अरे भावा तिला समजवलं मी यार तो कशाला करेल. म्हणजे तो आपल्याला सांभाळून घ्यायला लागलाय तो आपली मदत करायला लागलाय सगळं सांगून झालं तरी बी ऐकत. तुम्ही माझ्याशी लग्न करायला नकार द्या. सगळं ते नीट बघून घ्या रे. हे सगळ्या वाडा मंडप घालून सजवायचा. ते फुलाच माळ वरून खालपर्यंत पूर्ण सोडायचं. असं फुलं लावायचं असं माळा सोडायचं कि वाडा दिसलाच नाही पाहिजे. काय आणि ते कुठं पण मला अंधार नको. सगळीकडे लाइटिंग चोक गोतायत. लक्ष्मी हे साडीवाल्याला बोलवलं का? निरोप दिलेला असतो त्याला येतो म्हणालाय दोन तीन दिवसात. दोन की तीन? तेच दोन तीन दिवसात येतो म्हणाला. दोन की तीन ते एकच आकडा सांग मला. कुठल्याही कामामध्ये मला हलगर्जीपणा नको असतो बघा. ते लग्नामध्ये सगळं मला शिस्तीत झालेलं पाहिजे. कोणती तलवार? होय. हे तुम्ही इकडे या रे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या अंगावरचं कपड मला एकदम स्वच्छ लागतात. आणि ते तुमचं तंबाखू दारू विडी पान सिगरेट इथं काही चालत नसत लागा कामाला. काय कसली अरेंजमेंट चालले तुमची? तुझ्या त्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नसते. वेळ लागले काय? काय बडबड करायला लागली तू? रेवती मी तुझ्या इमोशन समजू शकतो. मी लग्नाला नकार दिला तर काय परिणाम होतील याची कल्पना असते ना तुला? हो माहिती असतात. पण काहीही झालं तरी तुम्ही या लग्नासाठी नकार द्या. ठीक आहे सॉरी. तुझी जर इच्छाच असेल तर मी लग्नाला नकार देतो. पण मी लग्नाला नकार देणं म्हणजे तुमच्या लव्ह स्टोरीचा दी एंड असेल. तुझ्या मनात हे असं अचानक का आलेलं असतं ते मला माहीत नसतं.
आणि मी विचारणारही नसतो. एकदा मी नकार दिल्यानंतर जे काही परिणाम होतील त्याला सामोरं जायला तुम्ही दोघही तयार असाल ना? आपण बोलूया की थांब. नाही अर्जुन, मी हे जे काही करत असतो ते तुमच्यासाठी करत असतो. तुमचं प्रेम यशस्वी व्हावं म्हणून मी ही सगळी तडजोड करत असतो. रेवतीला तसं वाटत नसेल तर मी नकार दिलेलाच बघ. तिला मी तसंच वाटतंय, पण कसं आता घाबरली रे ती. मी समजवतो. हा तू बस जाऊ नकोस, तू बस. अर्जुन, मी दिलेला शब्द मी मोडत नसतो. अर्जुन, तू प्लीज रेवतीला काही बोलू नकोस. रेवती, मी तुमच्यासाठी एवढं केल्यानंतरही तुला असंच वाटत असतं ना की मी जाऊन नकार द्यावा? नाही म्हणून सांग की आमच्या रेवतीचं लग्न इथं होणार असत. त्याची ही सगळी अरेंजमेंट चालू असते. पण आमच्या वाड्यात लग्न करायची परमिशन कोणी दिली तुम्हाला? मला कुणाच्या परमिशनची गरज नसते. ऑर्डर मीच देते. आमच्या रेवतीचं लग्न इथं होणार म्हणजे होणार, आणि ते पण आमच्या पद्धतीने होणार. अहो, पण एका शब्दाने विचारायची पद्धत आहे की नाही तुमच्याकडं? ज्यासाठी तो एक शब्द मी वाया घालवू शकत नसते. तुला काय करायचं ते कर तू. हो, पहिल्यांदा की तुम्ही आवाज खाली करून बोलायचं. ए, ऐक की ग, मोठे आहेत ताई ती. त्यांच्यासकट असं बोलायचं असतं काय? जास्तनी कळत नाही काय मोठे आहेत ना. काय बोलतोय आपलं वय काय पद्धत नाही कुठली. आवाज खाली कर. सासूबाई, तुमचं लक्ष नसतंय वाड्यात, पण माझं असतंय. आपल्या वाड्यात कार्यक्रम करायचा म्हणत्या त्यांनी. हो या, आमच्या रेवतीचं लग्न मी इथंच करणार. करा करा करा. सासूबाई, गपगप जरा करा. तुम्हाला जे काय पाहिजे ते करा. शांत डोक्याने करू दे. असं छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होतंय, भांडणं उगीच वाढायला लागतं नाही का? हा, तुम्ही करा. सरे, तू चल मला मदत कर. चल ना सासूबाई. नाही हो, मला काय करायचंय की नाही ते माझं मी बघते. मला ही असती दादागिरी अजिबात सहन व्हायची नाही. अरे बघ, रेवती घाबरल्या म्हणून तशी म्हणाली असेल रे. बघ, तू सगळं सांगशील आणि सगळं बिघडून जाईल. अर्जुन, आता काहीही झालं तरी मी रेवतीला दिलेला शब्द मोडणार नसतो. मी नकार दिल्याने जर तिला आनंद मिळणार असेल तर मी तेच करेन. आम्ही ते दादागिरी करत नसतो. मी एकदम शांत बाई असत. सगळं कसं प्रेमाने गोष्टी घडत असत, आणि असं घडलं नाही तर मीच घडवते ते. मग तिकडं तुमच्या घरात जाऊन घडवायच्या. इथं आमच्या वाड्यात नाही. कार्तिक कार्तिक, भावा भावा, प्लीज 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 सांगू नकोस. पाय पडतो भाव, प्लीज सांगू नकोस प्लीज.
काय झालं? भाव पाय पडतो, प्लीज सांगू नकोस, प्लीज ऐक माझं. तू माफी कशामुळे मागायला लागलायस हा कार्तिक सरांची? परत भांडण भिंडण करून आलाय की काय? हा तुम्ही ते अचानक इथं कस? ते आमचं रेवती कुठं असत? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं.